नमस्कार, आपण पाहत आहात कटू सत्य लाईव्ह न्यूज। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, शेअर, लाईक, कमेंट करून महाराष्ट्रभरातील नवनवीन बातम्यांसाठी बेल आयकन दाबायला विसरू नका। आणि दुसरे अभिजित बिचकुले, तू मध्ये माहिती का बापू म्हणाला होता अभिजित बिचकुले की शाहरुख खानचा जो पठाण सिनेमा आला तो सिनेमा म्हणजे त्याच्यामध्ये जी हेअरस्टाईल केलेली आहे शाहरुखने ती अभिजित बिचकुलेची कॉपी केली। एवढा कडक कांजे अभिजित बिचकुले नंतर महाराष्ट्रात कोण मारत असेल तर ते सकाळी सकाळी उठून फक्त संजय राऊत मारतात। याच्यावर टाळ्या वाजवलं तरी संजय राऊतांना कळून जाते। हरामखोर पदाधिकारी, त्याचं नाव आजपासून नाही गांजा काळे गजा काळे नाही नालायका, तुझं नाव आजपासून मी देतो संपूर्ण महाराष्ट्राला लक्षात ठेवा, त्याचं नाव आहे गांजा काळे। तू काय म्हणतो इतका सकाळी सकाळी कडक गांजा मारून असतात? तो काहीतरी सिगरेट गेम मधला तो नवाजुद्दीन सिद्दीकी आहे, तो म्हणतो आपणच भगवान आहे। तसं संजय राऊतांना सकाळी सकाळी उठलं की वाटतं आपणच भगवान आहे, इतका आत्मविश्वास या महाराष्ट्रामध्ये मी दोनच माणसांकडे पाहिला बघतो, एक संजय राऊत आणि दुसरे अभिजित बिचकुले। तू मध्ये माहिती का बापू म्हणाला होता अभिजित बिचकुले की शाहरुख खानचा जो पठाण सिनेमा आलाय तो सिनेमा म्हणजे त्याच्यामध्ये जी हेअरस्टाईल केलेली आहे शाहरुखने ती अभिजित बिचकुलेची कॉपी केली। एवढा कडक गांजा अभिजित बिचकुले नंतर महाराष्ट्रात कोण मारत असेल तर ते सकाळी सकाळी उठून फक्त संजय राऊत मारतात। याच्यावर टाळ्या वाजवल्या तरी संजय राऊतांना कळून जाते। राज ठाकरे आमचे बंधू आहेत, राज ठाकरे तुम्हाला सांगतो मी, तो जो तुमचा जो कोण पदाधिकारी आहे हरामखोर पदाधिकारी, त्याचं नाव आजपासून आहे गांजा काळे गजा काळे नाही नालायका, तुझं नाव आजपासून मी देतो संपूर्ण महाराष्ट्राला लक्षात ठेवा, आमचे बंधू राज ठाकरेंचे जे कार्यकर्ते आहेत त्याचं नाव आहे गांजा काळे। तू काय म्हणतो संजय राऊतांना? मला काय म्हणतो तू? ठीक आहे चल, संजय राऊतांचं तुमचं काय वैर असेल, तू काय म्हणतो अभिजित बिचकुले गांजा वरतो? तुझ्या 700 पिढ्यांना माहिती आहे का अभिजित बिचुकलेची अवकात काय आहे? अभिजित बिचुकलेची जात धर्म महाराष्ट्राच्या नावात आहे काय? तुला गंमत सांगतो, राजदादा आहे माझा, ज्या दिवशी आमच्यामध्ये एकमेकांचं काय होईल तेव्हा आम्ही बघून घेऊ। तो काय म्हणतो गांजा वरतो म्हणतो मी गांजा काय? साताऱ्यामध्ये माझं घर आहे, तुझ्या घराच्या इथं येऊन तुला फरफटत उचलून नेईन आणि राज ठाकरेंसमोर कृष्णकुंज बंगल्यावर तुझं कानपार फोडीन। माझ्या आवलात कुणाच्या माहीत नाही तुला अजून? तू काय जातीभेद करतो का? शिवाजी महाराजांचा वारस आहे मी आणि आंबेडकरांचा वैचारिक वारस गांजा काय? लक्षात ठेव, भाषा नीट वापर, संजय राऊताच्या चपलीजवळ उभी राहण्याची लायकी नाही तुझी। बोलताना आणखीन एक गोष्ट काय म्हणाली की बाबा दोन माणसे असे आहेत महाराष्ट्रात, त्यांनी बाकीचा उल्लेख केला की त्यांना फक्त सकाळी उठून बोलायला आवडतं। विषय कसाचा आहे? गांजाचा विषय आहे। गांजा काय? माझ्या रक्तात माँसाहेब जिजाऊन सारखे विचार माझ्या आईने दिलेले आहेत, तू काय गांजा वडून काढला का तुला? तुझ्या रक्तात गांजा आहे का? तुझा बाप आहे का रे बाप? माझा भाऊ राज ठाकरे तो तुझा बाप आहे म्हणून तुवडे मारू नको, तुझा काका इथं आहे, राज ठाकरेने देखत तुझ्या कानाखाली जाळ काढीन कृष्णकुंजावरती, राजदादा असल्या ठेवू नका पक्षात, माझ्याशी पंगा महाराज पडेल। पात्रा निर्भीड सत्य अर्थात सर्वसामान्यांचे व्यासपीठ, आपल्या सर्वांच्या हक्काचे चॅनल कटू सत्य लाईव्ह न्यूज। धन्यवाद।